बायकांना कधीच फ्रीडम मिळत नाही, हे नेहमी जातात माहिती आहे का, नेहमी मित्रांसोबत जातात, कधी 12 वाजता येतात, 1 वाजता येतात, कधी 11 वाजता येतात, म्हणजे असं नाही की नेहमीच जातात बरं का, पण 15 दिवसाला, 20 दिवसाला, 1 महिन्याला का होईना जातात ना. तर नमस्कार सगळ्यांना, तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज सगळेजण म्हणाल असा कसा व्हिडिओ काढायला, फक्त बसून एकदम चेहरा वगैरे खूप जास्त उतरलाय, कारण तब्येत बरोबर नाहीये माझी. त्या दिवशी हुरडा वगैरे खाऊन आलोत, त्याच्यानंतर भांडणं वगैरे झाले घरामध्ये, तेव्हापासून काही माझी तब्येत बरी वाटायने मला. तरी पण पूर्ण काम वगैरे आवरून द्यावं लागते, गाड्याचं सगळं काम वगैरे आवरून दिलंय. आत्ताच बाकीचे सगळे कामं आवरलेत, घरं वगैरे आवरलेत, आणि कपडे वगैरे काही आणखी धुतले नाही, कारण ना तब्येत एवढी जास्त खराब आहे की उठावं पण नव्हतं वाटत, पण म्हणलं जाऊ द्या. एक दिवस व्हिडिओ नाही टाकला ना की परत प्रॉब्लेम येतो, कारण परत व्हिडिओचं जे चालते थोडेफार की ते लगेच व्हिडिओ चालणं बंद होऊन जातं, परत कमी येते. त्यामुळं म्हणलं चला थोडासा एक छोटासा का होईना पण व्हिडिओ करावं, म्हणून व्हिडिओ करायले बघा. तर 2-4 दिवस म्हणजे मी परवा गेले होते हुरडा खायला, त्याच्यानंतर आल्यानंतर दोघांमध्ये एवढी किरकिर झाली, खूप जास्त भांडण झाले तर झाले, त्या दिवशीपासून एकतर बोलत पण नाहीत, बोलत तर नाहीत, पण यांचे काम मात्र सगळे करावंच लागतात ना शेवटी. बोलत जरी नसले, काही जरी नसले, तरी आपल्याला कामं तर चुकतात का, कामं तर सगळे करावं लागतात. सकाळी लवकर उठून कचोऱ्या वगैरे केल्या, एवढी तब्येत डाऊन आहे, म्हणजे खूप जास्त दुखायले चेहऱ्यावरून तुमच्या सगळ्यांना वाटतच असत. सकाळी उठले, कचोऱ्या वगैरे केल्या, आता कचोऱ्या वगैरे झाल्यानंतर बाकीचे सगळे काम आवरलेत. घर वगैरे सकाळी सकाळी खूप पसारा होतो घरामध्ये, खूप राड असतो, त्यामुळं पाणी गरम झालेलं आहे. आता आंघोळ करायची मला, कारण तब्येत बरी नसल्यामुळं फक्त उठल्या उठल्या कामं वगैरे केले. हे बघा भांडे वगैरे सगळे घासून झालेले. आणि सिद्धी इकडच्या रूममध्ये अभ्यास करत होती, तिकडंच करत होते अभ्यास. हे बघा तिचं सगळं पडलं इथं पसारा अभ्यासाचा, तिकडंच करत होती, पण मी म्हणलं मला थोडा आराम करू दे, तू तिकडच्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर, म्हणून ती तिकडं गेली होती अभ्यासाला, पण आत्ता कुठंतरी बाहेर गेली वाटते. मुली पण आत्ताच बाहेर गेल्यात. आता यांना काय झालं बरं, नुसतं जाऊन आलं म्हणून माणसाला थोडं पण फ्रीडम असायला नको का? काय झालं गेलं म्हणून हुरडा खायला? काय असं नाही मैत्रिणींसोबत गेले, कोणासोबत गेले, यांना जमतं ना मित्रांसोबत वगैरे इकडं तिकडं फिरायला. पण लेडीजला म्हणलं की घरातून बिलकुल कुठं जायचंच नाही बाहेर. माहेरच्याच लोकांसोबत गेले होते ना ते, त्या दिवशी माझ्या बहिणी होत्या, मावस बहिणी, आणि माझ्या मावशीच्या गावाला गेलो होतो आम्ही हुरडा खाण्यासाठी. तर आजपर्यंत 11 वर्ष झालं, मी आजपर्यंत कुठंच म्हणजे असे हुरडा वगैरे खायला गेले नाही कधी. फर्स्ट टाईमच माझ्या मावशींनी कॉल केला होता, बहिणींनी पण कॉल केला होता की चल आता आपण, खूप दिवस झालं, म्हणजे खूप दिवस काय आपण कधी गेलोच नाहीत कुठं, तर थोडा एन्जॉय वगैरे होईल आपला पण, तर आपण जाऊयात मस्त हुरडा वगैरे खायला. तर त्या दिवशी त्यामुळं गेले. यांना म्हणलं होतं जाऊ का, तर मला यांचं कधी जाऊ का म्हणलं तर लगेच कधी कुठं जाऊ देतच नाही, त्यामुळं मी यांना म्हणलंच नाही जाऊ का, काही काहीच म्हणले नाही. कारण जाऊ का म्हणलं की हे यांचं एकच असते डायलॉग, घरी पाणीपुऱ्या करायच्यात, हे करायचंय, ते करायचंय, एवढं सगळं करून पण काय फायदा नाही. त्या दिवशी पाणीपुऱ्या आदल्या दिवशीच बनवून ठेवलेल्या होत्या, पाणीपुरी भरपूर शिल्लक होती, म्हणून मग त्या दिवशी पाण्याचं काही टेन्शन नव्हतं. काय पाहिजे? ते गोड पाणी ठेवलं वाटीमध्ये सकाळी तुला खायला. पिऊचं बघा, बरेच जण विचारत होते पिऊला लागलं होतं ते बरं आहे का आता, तर ही बघा पिऊची जखम आता म्हणजे राहत आली. टाका वगैरे तोडून आणला त्या दिवशीच, तर आता थोडीशी बरी आहे तिची तब्येत, म्हणजे थोडीशी म्हणजे राहूनच गेल्यासारखे, पण आता ते निशान जाण्यासाठी क्रीम वगैरे आणायची आहे, तीच आणली नाही अजून. प्लेट आण तिकडच्या रूम मधून देते तुला, जा तिला पाणीपुरी, गोड पाणी खायचंय पाणीपुरी. आता तिला देते मी पाणीपुरी बनवून देते, गोड पाणीच खाते ती, तिखट पाणी वगैरे काही टाकू देत नाही, फक्त पाणीपुरी आणि त्याच्यामध्ये गोड पाणी टाकून खाते. तर तिला देते आता मी. आणि आपला विषय हा होता की बायकांना कधीच फ्रीडम मिळत नाही, हे नेहमी जातात माहिती आहे का, नेहमी मित्रांसोबत जातात, कधी 12 वाजता येतात, 1 वाजता येतात, कधी 11 वाजता येतात, म्हणजे असं नाही की नेहमीच जातात बरं का, पण 15 दिवसाला, 20 दिवसाला, 1 महिन्याला का होईना जातात ना.
मी जर 11 वर्षांमध्ये एकदा गेले तर काय प्रॉब्लेम झाला का? तर आता पिऊला देते मी पाणीपुरी बनवून. पिऊने आणलेली प्लेट बघा. जाऊ दे, आता झालं गेलं काय मला माहित नाही, भांडणं वाढणार आहेत की थांबणार आहेत का मला काय माहित नाही, पण बघू. आता मी तर माझं काम सगळे व्यवस्थित करते. पाणीपुऱ्या वगैरे काल भरपूर बनवल्या होत्या, मी एक पीस बनवल्या होत्या 3 किलो. इथं ठेवलेले गोड पाणी घे इकडं, तुला देते पाणीपुरी तयार करू. तर बघा आता पिऊला देते मी पाणीपुरी खायला बनवून. तर पिऊला बघा पाणीपुरी देते मी गोड पाणी टाकून. सांडीत असते ना. तेवढी प्लेट सगळी खाऊन घ्यायची तू. तर ही बघा पिऊला मस्त अशी पाणीपुरी तयार करून दिली. आता पिऊ खाते पाणीपुरी. आणि ना प्रत्येकाला असं वाटतं की तब्येत बरी नसल्यानंतर घरात थोडं चांगलं वातावरण असायला पाहिजे. म्हणजे वातावरण तर चांगलं नसतं, पण असं वाटतं की समोरच्या कोणीतरी आपल्याला चांगलंच बोलायला पाहिजे. कुणी असे उद्धटपणे नाही बोलायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे. पण कसं होतं माहितीये का, सगळं उलट होतं. तब्येत बरी नसली ना की आपल्याशी कोणी व्यवस्थित वागतच नाही, कोणी चांगलं बोलत नाही, गोड बोलत नाही, काही नाही. मग त्यांनी पण माझ्यासोबत असंच केलं. माझी तब्येत आधीच खराब आहे आणि माझ्याशी ना एक शब्द पण व्यवस्थित बोलत नाहीत. एकतर बोलतच नाहीत आणि बोलले तरी पण एकदम उद्धटपणे, चांगलं बोलायचं नाही, काही नाही, काही नाही. सारखं त्यांचं चालूच असतं. सकाळी पण इतकी तब्येत खराब असली तरी लवकर उठ लवकर उठ, डेली असं करत नाहीत, लवकर उठ हे कर ते कर. पण तब्येत खराब असली ना मुद्दा म्हणून लवकर उठ हे आवर ते आवर ते आवर त्यांचं चालूच असतंय. जाऊ दे आता बघू काय करते पिऊ. पिऊची चालू आहे बघा पाणीपुरी खाणं. टाक ना थोडीच टाकली असं तेवढंच असते. संपलं ना हे बघे की थोड झालं. आता तेवढ्या पण पाणीपुऱ्या खाऊन घ्या. तर पिऊला दिल्यात पाणीपुऱ्या. मी सकाळी पण स्वयंपाक वगैरे केला होता, पोळ्या केल्यात, वरण भात वगैरे केले, पोरी मी एकदा जेवण केले. आता आता वाजलेले आहेत बघा 12:15. तर सिद्धीची शाळा 2:00 दुपारी सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, त्यामुळं सध्या 10वीचे पेपर असल्यामुळं तिची शाळा डायरेक्ट 2:00 असते. एकदम दुपारच्या उन्हामध्ये तिला चालत जावं लागते, पण तरी जाते ती. तिला रिक्षा लावलेला होता पण ती नको म्हणते रिक्षा. ही इकडं बसलेली आहे बघा अभ्यास करते. काय करते सिद्धी इकडं बघतीस का जरा? आणि असं पण नाही की मी एकटी गेले ते हुरडा खायला. पुरीला सगळे घेऊन गेले होते. तर समृद्धी मम्मी पण आली होती तिकडनं, तर समृद्धीला पण घेऊन गेलो होतो. आता समृद्धी इकडंच आलेली. समृद्धीची 1 आठवडा झालं शाळा बुडतीये, आणि हिची पण 1 आठवडा बुडत होती. पण कालपासून चालली आहे सिद्धी शाळेत. काल गेल ती, आता आज पण जाणारच आहे. आणि उद्या तर संडेच आहे, तर उद्या सुट्टीच आहे. पान प्यायचं जा ना, पिना मग ते बघते ग्लास मध्ये आहे का. तर चला, मी म्हणलं चला व्हिडिओ छोटासा का होईना व्हिडिओ करा. पिझा जा टाकीतलं घ्या जा. छोटासा का होईना म्हणलं व्हिडिओ करावा म्हणून व्हिडिओ केलाय. तर बघू आता काय होते काय नाही. पुढं मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करतच राहणार आहे, घरात कसं वातावरण आहे, काय होणार आहे, काय नाही. तरी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहत जा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय करा.